सिडकोने अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली आहे. या अंतर्गत मंगळवारी उल्वे नोडमधील सेक्टर 8 स्थित गव्हाणकोपर येथील अतिक्रमणे सिडकोने उद्ध्वस्त केले, जिथे सार्वजनिक खेळाच्या मैदानाचा अनधिकृत कॉमेंट्री बॉक्सवर सिडकोकडून तोडक कारवाई केली गेली. त्याचबरोबर मैदानाची संरक्षण भिंतही अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. 4 अवैध गोडाऊन देखील या दरम्यान हटवण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता ही कारवाई सिडकोने अंमलात आणली. एकीकडे सिडकोने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाईचा बडगा उचलल्याचा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तर 2011 साली या संदर्भात नोटिसा बजावून देखील याकडे दुर्लक्ष केल्याने चोख पोलीस बंदोबस्तात अखेर कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपरगाव सेक्टर 8 येथे गावात लगत असणाऱ्या एका ग्राउंडवर PAP लोकांना 80 ते 90 लोकांना भूखंड वाटप 12.5 योजनेअंतर्गत करण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत ह्या ग्राउंडची कंपाऊंड वॉल तोडत नाही तोपर्यंत त्यांच्यावर सुखसुविधा त्यांना देता येत नाही आणि त्यांचं डेव्हलपमेंट करता येत नाही आणि त्यांना पजेशन देऊ शकत नाही, त्यामुळे ही कारवाई लावलेली आहे. तर या ठिकाणी ते खाली झाल्याशिवाय कंपाऊंड वॉल काढल्याशिवाय त्यांना आपण पुढचे प्लॉट वाटप करू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.